पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे निसर्गाचा सर्वांग सुंदर आविष्कार. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात उंचच उंच डोंगर, नद्या, जंगल, गड किल्ले, घाट रस्ते, धबधबे सर्व काही पाहायला मिळते. निसर्गप्रेमींसाठी हा सर्व परिसर म्हणजे नंदनवनच. आज आपण मावळातीलच अशाच एका परिपूर्ण कृषी पर्यटन केंद्राला भेट देणार आहोत. अंजनवेल कृषी पर्यटन. पवना धरणाच्या बॅकवॉटरच्या मागील बाजूस असलेल्या शिळिंब या टुंदार गावात अंजनवेल साकारलेला आहे. 12 एकर परिसरात असलेले अंजनवेल कृषी पर्यटन हे गेल्या 20 वर्षात कृषी पर्यटन क्षेत्रात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपास आले आहे. अंजनवेल हे पुण्यापासून 50 किलोमीटर असून चांदणी चौक, पौड, हाडशी मार्गे इथे येता येते. तर मुंबईपासून साधारण 120 किलोमीटर आहे आणि एक्सप्रेस वेने लोणावळा, कामशेत, पवनानगर या मार्गे इथे येता येते. मुख्यतः कृषी पर्यटन म्हणजे शहरातील लोकांना ग्रामीण जीवन आणि इथल्या संस्कृतीची ओळख करून देणारे पर्यटन स्थळ. काँक्रीटच्या जंगलात आणि गाड्या आणि कारखान्यांच्या धुरात गुरफटलेल्या शहरवासियांना शाश्वत अशा निसर्गाची महती कळावी हा या कृषी पर्यटन केंद्रांचा मुख्य उद्देश. आम्ही सकाळी 7:30 वाजता पुण्याहून निघालो आणि साधारण 9:30 वाजता अंजनवेलमध्ये पोहोचलो. इथे पोहोचल्या आमचे स्वागत झाले ते पॅशन फ्रूटच्या ज्यूसने. अंजनवेलमध्येच असलेल्या या पॅशन फ्रूटच्या वेलीच्या ताज्या फळांपासून बनवलेले हे सरबत पिल्यावर खरोखरच एक ताजेपणा जाणवतो. सरबत घेऊन आम्ही आमच्या रूममध्ये आमचे सामान ठेवले. आम्ही आज शनिवारी चेक इन करून उद्या रविवारी दुपारी जेवण करून निघणार होतो. सर्व सामान ठेवून आम्ही पोहोचलो ते नाश्ता करायला. नाश्त्यासाठी मस्त गरमागरम पोहे, मिसळपाव आणि इडली चटणीचा बेत होता. भरपेट नाश्ता झाला. नाश्ता करत असतानाच खळाळत वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचे सुमधूर संगीत आमच्या कानावर पडत होते. त्यामुळे नाश्ता होताच आम्ही तडक तिकडे निघालो. तिथे पोहोचताच ते जे निसर्गचित्र आम्ही पाहिलं ना मित्रांनो, आहा, डोळे अक्षरशः दिपून गेले. खूप वेळ आम्ही हा सर्व निसर्ग फक्त पाहत बसलो आणि तो निसर्गध्वनी कानात साठवत राहिलो. सहजच वाटून गेले की आपलेही असेच सुंदर गाव असते तर काय मजा आली असती. ओढ्याच्या बाजूलाच एक सुंदर उंच मचान बांधले आहे. इथून हा सर्व परिसर न्याहाळता येतो. सह्याद्रीमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने ओढ्याला भरपूर पाणी होते. तिथून आम्ही गेलो ते अंजनवेलमध्येच असलेले एक भौगोलिक आश्चर्य पाहण्यासाठी. मित्रांनो, अंजनवेलमध्ये थोडं चालत या परिसरामध्ये पुढे आल्यानंतर आम्हाला हे रांजण खळगे इथं दिसले. रांजण खळगे म्हणजे काय तर पावसाचा किंवा पाण्याचा प्रवाह एका ठिकाणाहून वर्षानुवर्षे वाहत असतो तेव्हा तिथं भौगोला तयार होऊन रांजण खळगे तयार होते, म्हणजे मोठा खड्डा तयार होतो. असे इथं हे ऑलमोस्ट 5 ते 6 फुटाचे मोठे मोठे रांजण खळगे तयार झालेले. हा मोठा खडक आहे आणि त्याच्यावरती जवळजवळ 10 ते 12 मोठे मोठे रांजण खळगे आता संपूर्ण पाण्याने भरलेच, अन्यथा आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याची पूर्ण डेप्थ पाहायला मिळते. आता मात्र प्रचंड भूक लागली होती. गावाकडच्या हवेत एक वेगळीच जादू असते. इथे आले की नेहमी सपाटून भूक लागते. इथले जेवण म्हणजे अस्सल ग्रामीण चवीची मेजवानी. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पर्याय इथे उपलब्ध आहेत. एक महत्वाचे सांगायचे म्हणजे बरचसं अन्न हे इथेच पिकवलेले असे असते आणि भात हा तर अंजनवेल मधीलच स्पेशल इंद्रायणी तांदळाचा. हा सर्व स्वयंपाक करायला शिळिंब गावातीलच महिला असतात आणि त्यांच्या हातची चव तर अप्रतिमच. अंजनवेल मधलं सगळ्यात मोठं टेम्पटेशन म्हणजे इथलं ग्रामीण बाजारचं सुंदर असं जेवण. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. चला बघूया आज काय आहे. खूप अशा सुंदर चटण्या आहेत. शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आहे, ठेचा,
कारळाची चटणी, कोशिंबीर, स्वीट डिश म्हणून प्रसादाचा हलवा म्हणजे शिरा आहे, नंतर भरलं वांग, पिठलं, मस्तपैकी गरमागरम भजी, पापड, हा व्हेज मेनू आहे. याचबरोबर नॉनव्हेजमध्ये आपल्याला मस्तपैकी चिकन फ्राय, चिकन मसाला अवेलेबल आहे आणि रस्सा. याचबरोबर छान भरपूर जेवण झाल्यावर आम्ही आमच्या रूममध्ये आराम करायला गेलो. इथल्या राहण्याच्या सोयीबद्दल सांगायचे म्हणजे रूम्स अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. अंजनवेलमध्ये सध्या राहण्यासाठी 5 रूम्स, 2 मोठ्या डॉर्मेटरी आणि 1 3 BHK बंगलो आहे. इथल्या प्रशस्त मोठ्या डॉर्मेटरी म्हणजे मोठ्या ग्रुपला राहण्यासाठी एक खूप चांगला पर्याय आहे. राहुलने आम्हाला सांगितले की बऱ्याचदा अनेक कॉर्पोरेट ग्रुप्स, शाळांच्या सहली, अभ्यास दौरे, लहान मुलांचे कॅम्प्स अंजनवेलला येत असतात, तेव्हा त्यांची राहण्याची सोय इथे डॉर्मेटरीमध्ये केली जाते. एका डॉर्मेटरीमध्ये 25 जण तर दुसऱ्या डॉर्मेटरीमध्ये 13 जण राहू शकतात. त्याचबरोबर अंजनवेलच्या समोरच्या जागेत नवीनच एक 3 BHK बंगलो बांधलेला आहे. सुंदर व्ह्यू असणाऱ्या या बंगलोमध्ये राहणे म्हणजे खूपच छान अनुभव असणार आहे. साधारण 12 जण इथे व्यवस्थित राहू शकतात. एखाद्या मोठ्या फॅमिलीसाठी किंवा ग्रुपसाठी हा बंगलो उत्तम आहे. इथून समोरच भात शेती आणि शिळीमचे डोंगर असा सुंदर नजारा पाहता येतो. टेंट स्टे हे अंजनवेल मधल्या वास्तव्यास ॲडव्हेंचरस अंग देते. थंडीत, उन्हाळ्यात, निसर्गाच्या कुशीत आणि अंजनवेलच्या सुरक्षित प्रांगणात आपण मस्त टेंटमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकतो. दुपारचा थोडा आराम करून आम्ही चहा घ्यायला गेलो. किचनमध्ये मस्त गरमागरम चहा उकळत होता. पावसाची रिमझिम ही सतत चालू होतीच. वातावरण एकदम आल्हाददायक झाले होते. अशा या वातावरणात आमच्या समोर गरमागरम कांदा भजी आली. वा, ह्यापेक्षा अजून सुख ते काय असू शकतं. डायनिंग हॉलला लागूनच असलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये कसल्या तरी कार्यक्रमाची लगबग चालू होती. तिथे गेल्यावर कळले की एका काकांच्या 50व्या वाढदिवसाची तयारी चालू आहे. संपूर्ण कुटुंबाने काकांना सरप्राईज म्हणून अंजनवेलमध्ये त्यांचा हा 50वा वाढदिवस करायचे ठरवले होते. हे असे आनंदी हसरे कुटुंब पाहिले की खरंच खूप छान वाटते. आम्हीही त्यांच्या या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. कृषी पर्यटनाचे अजून एक वैशिष्ट्य असे की त्या माध्यमातून गावातील स्थानिक लोकांना त्यांच्याच गावात रोजगार मिळत आहे. तरुण पिढीला शाश्वत पर्यटनाचे धडे मिळत आहेत. आता हेच पाहना, गावातील कुंभारकाम करणाऱ्या या कुटुंबातील ही ताई अंजनवेलमध्ये येऊन पर्यटकांना कुंभारकाम शिकवते. आमच्या स्वरा आणि वरदने पहिल्यांदा मातीत हात बुडवून मस्त छोटी छोटी मडकी तयार केली. इथे आल्यानंतर अनेक ॲक्टिव्हिटीजची रेलचेल पाहायला मिळते. आम्हाला तर काय खेळू आणि काय नको असे झाले. स्वरा, वरद आणि अर्णवने मनसोक्त सगळे खेळ खेळून घेतले. पावसाळा चालू झाला की या भागामध्ये खूप सारे रानभाज्या येतात. गावातल्या स्त्रिया या रानभाज्या खुडून त्याच्या छान भाज्या करतात. वहिनी, ही कुठली भाजी खुडताय तुम्ही? कुरडू. बर, त्यात 2-3 प्रकार असतात. हे असा एक असतो, त्याचे लाल देठ असतात पण गोल असतो. हा, आणि हे असं उभ्या पानांचा एक असतो आणि आतमध्ये लाल असतो. याची भाजी कशी करतात? आपण मेथीची करतो तशीच. रान भाज्यांचं महत्व खूप आधीपासून ऐकिवात आहे, वाचनात आहे, आणि खूप इच्छा होती की ह्या भाज्या आपल्या पण आहारामध्ये समाविष्ट करता याव्या. आज अंजनवेलमध्ये आल्यावर ह्या भाज्या खुडायला मिळतात आणि चाखायला मिळणार आहेत, तर खूप आनंद होतो. रात्री जेवण झाल्यावर मुंबईच्या वेदपाठक फॅमिलीबरोबर मस्त गाण्यांची मैफिल रंगली.
न कभी करना इंतजार। मैंने किया है तुमसे प्यार, मैंने किया है तुमसे प्यार। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अंजनवेलच्या मागच्या टेकडीवरील टेबल टॉपवर मॉर्निंग वॉकसाठी गेलो। तिथून दिसणारे सह्याद्रीचे रूप अगदी जबरदस्त होते। इतका सुंदर निसर्ग पाहायला मिळणे ही डोळ्यांसाठी एक सुखद पर्वणीच होती। भरपूर फोटो काढले। कोणत्याही दिशेला क्लिक करा, एक मस्त निसर्ग चित्र आपल्या कॅमेरामध्ये कैद होणार हे नक्की। मॉर्निंग वॉकवरून आल्यावर आम्ही नाश्ता करून जवळच असलेल्या शिळीम धबधब्याला गेलो। हा छोटासा धबधबा खूपच सुंदर आहे। या धबधब्याचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहेच, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेच आणि वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तिथून आल्यावर भरपेट जेवण केले आणि मग निघायची तयारी केली। 2 दिवस जे आम्ही इथे जगलो ते सर्व कधीही न विसरता येणारे अनुभव होते। मित्रांनो, पर्यटन हे नेहमी चौफेर असावे। नवनवीन गोष्टी त्यातून पाहता शिकता आल्या पाहिजेत, ज्या माध्यमातून आपल्याला अधिक समृद्ध जीवन जगता येईल। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि पर्यटन, निसर्ग, इतिहास, ट्रेकिंग हे तुमच्याही आवडीचे विषय असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अंजनवेलचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा। तोपर्यंत नमस्कार।